उत्तर महाराष्ट्रातील हजारो रेल्वे प्रवाशांना गेल्या पावणे दोन वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या इगतपुरी भुसावळ पूर्णपणे अनारक्षित असलेली 8 डब्यांची मेमो एक्सप्रेस सोमवारपासून धावू लागली आहे. प्रत्येक डब्यात 72 सीट्स आहेत. जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, नांदगाव, मनमाडसह लासलगाव सारख्या ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही हक्काची गाडी ठरली आहे. प्रत्येक स्थानकात गाडीचे प्रवाशांनी स्वागत करून मिठाई वाटप केले. नाशिक रोड स्थानकात दुपारी 1:30 सुमारास गाडी आली. येथे मोठ्या संख्येने प्रवाशी उतरल्यानंतर इगतपुरीसाठी केवळ 5 प्रवाशांनी येथून तिकीट काढले. त्यातून 135 रुपये महसूल नाशिक रोड स्थानकास मिळाला. मात्र नाशिकहून भुसावळकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहण्याची शक्यता रेल्वे स्थानक प्रबंधक राकेश कुमार कोठार यांनी व्यक्त केली. कोरोनापूर्वी इगतपुरी मनमाड शटल, मुंबई भुसावळ पॅसेंजर, नाशिक भुसावळ पॅसेंजर या प्रवासी गाड्या सुरू होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे त्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय सुरू होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने 40 धुळेप्रमाणे भुसावळ इगतपुरी मेमू सुरू केली. सध्या मेमूची एकच फेरी आहे. जितेंद्र शिवभक्त आणि टी डी गायकवाड या पहिल्या मेमोच्या चालकांचे प्रवाशांनी स्वागत केले. लोको निरीक्षक धनंजय सिंग उपस्थित होते. एमएसएनसाठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक रोड.